ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. विधानसभेची निवडणूक येत्या 2 ते 3 महिन्यांनी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनही विधानसभेची चाचपणी करण्यात येत आहे. खडकवासला मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत नवनाथ पारगे इच्छुक आहेत. पुण्यात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रा सभेत हजारो कार्यकर्ते सोबत घेऊन त्यांनी ताकद दाखवून दिली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचा पाठिंबा पाहायला मिळाला. डोंजे ते नवले बीच शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यास परिवर्तन घडून येणार असे नवनाथ पारगे यांनी सांगितले. खडकवासला मतदारसंघात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व म्हणा किंवा भावी आमदार म्हणा की साधारण खडकवासला त्यावेळेस बदल होणार 100% आणि युवा चेहरा आमदार होणार अशी शक्यता वाटते, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ. नमस्कार, मी नवनाथ रोहिदास पारगे, माजी जिल्हा परिषद सदस्य. या खडकवासला मतदारसंघामध्ये गेली 15 वर्ष झाले आम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. खडकवासला मतदारसंघामध्ये आपण पाहत आहोत गेली 15 वर्ष सातत्याने आम्हाला त्या ठिकाणी अपयश येत होतं, पण यावेळेस आम्ही सर्व पवारसाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते, सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आपण पाहिला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पाहिलं असेल. पवारसाहेबांनी जे उमेदवार दिले त्याची जे 10 उमेदवार दिले त्यातले 8 उमेदवार खासदार त्या ठिकाणी निवडून आले. अतिशय जो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जे चाललेलं आहे राजकारण ते सगळ्यांनाच ज्ञात आहे, त्याच्यामध्ये अतिशय चुकीचं राजकारण जे कधी महाराष्ट्राने आजपर्यंत यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून आत्तापर्यंत कधी पाहिलं नाही ते राजकारण महाराष्ट्रामध्ये आता चालू आहे. तर त्या राजकारण्यांना आणि जे हे फोडा पुढी करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी ही जनता तयार आहे. लोक वाट पाहून आहेत की कधी मतदान येतं आहे. आता आपण पाहत आहोत की गेली 3 वर्ष झाले की महानगरपालिकेचं इलेक्शन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन, महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदचं, हे सरकार घेऊ शकत नाही, हे त्यांचं अपयश आहे. म्हणजे त्यांना 100% माहिती आहे की हे इलेक्शन घेतलं तर आपले अपयश येणार आणि विधानसभेला आपण चांगलं मार त्या ठिकाणी खाणार आहोत. त्यामुळं त्यांनी 3 वर्ष, पण ते इलेक्शन न झाल्यामुळे आपल्या सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य जी गावं आहेत, प्रभाग आहेत, विभाग आहेत, तिथले 3 वर्ष विकास कामं सगळी ठप्प झालेले आहेत. पण ह्या सरकारला त्याचं काही पडलेलं नाही, त्यांना काही हे काही सरकार जनतेचं सरकार नाही, हे खोक्यांचं सरकार आहे. ते पूर्णपणे हे खोक्यावरती चाललेलं आहे, यांना लोकांचं काही पडलेलं नाही, त्यामुळे इलेक्शन थांबवलेले आहेत. पण ह्या लोक त्याचीच वाट पाहून आहेत की ह्या लोकसभेचे इलेक्शन तर हा ट्रेलर होता, अभि पिक्चर अभि बाकी आहे. विधानसभेचा पिक्चरमध्ये लोक वाट पाहून आहे कधी विधानसभेचं इलेक्शन लागतंय आणि महाविकास आघाडीचे आणि आदरणीय पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सर्वात जास्त मतांनी सर्व मेजॉरिटीने हे उमेदवार निवडून येणार आहेत. आणि हे महाराष्ट्राचं सरकार हे 100% लोकांनी हातात घेतलेलं इलेक्शन आहे. 100% महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार आहे. आणि मी सातत्याने या खडकवासला मतदारसंघामध्ये काम करतो आहे. मी 10 वर्ष झालं या खडकवासला ग्रामीण भागातनं निवडून येतो आहे. आमच्या लोकांनी ज्या वेळेस पवारसाहेबांनी उमेदवार दिलेले आहेत, विधानसभेचे असतील किंवा लोकसभेच्या आदरणीय ताईंचं सुप्रियाताई सुळे यांचं 4 लोकसभेचे इलेक्शन त्या ठिकाणी झालेले आहेत. पण चारही इलेक्शनला आमच्या भागांना सातत्यानं आघाडी द्यायचं काम आमच्या लोकांनी केलेलं आहे. आणि विधानसभेचे पण 3 इलेक्शन झाले, त्यामध्ये आमचा उमेदवार जरी अपयश झाला असेल तरी आमच्या भागाने कायमच सातत्याने लीड त्या उमेदवारांना या भागातनं दिलेलं आहे. आत्ता सगळं लोकांची इच्छा आहे की आपल्या भागातनं आणि खडकवासला मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की मी उमेदवारी घ्यावी, मी इलेक्शन लढावी. म्हणून मी खरं या खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षातून खडकवासला विधानसभा मतदारसंघात विधानसभेची उमेदवारी पक्षाकडे मागणार आहे. आणि त्याचा प्रयत्नही आमचा सातत्याने आता गेली 15 वर्ष चालू आहे. तर मी इच्छुक आहे, मला 100% खात्री आहे आमची जनता आणि सर्वच खडकवासला मतदारसंघातील नागरिक माझ्या पाठीशी उभे राहून मला आशीर्वाद देतील आणि मला आमदार केल्याशिवाय हे नागरिक स्वस्थ बसणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. आजची जी गर्दी बघितोय आपण खडकवासल्यामधून,
तर निश्चितच असं म्हटलं जातं की 100% नवनाथ पारगे विजयी होतील आणि सर्व भागातील आमची जनता ही नवनाथ पारगेच्या पाठीमागं आहे आणि 2 वेळा ते JDP सदस्य झालेले आहेत आणि ह्यावेळेस ते 100% आमदार होतील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद पाठीशी असावे असं म्हणतात. ह्यावेळेस आमच्या ह्या खडकवासला मतदारसंघामध्ये ग्रामीणचाच आमदार व्हावा ही आमच्या सर्व भागातील मतदारांचं इच्छा आहे आणि ग्रामीणचा आमदार म्हणजे आमचे नवनाथदादा पारगे हेच व्हावेत हीच आमची सर्वांची इच्छा आहे. म्हणजे थोडक्यात यावेळेस खडकवासला मतदारसंघात परिवर्तन घडणार? 100% घडणार परिवर्तन नक्कीच आणि नवनाथदादा पारगे यांच्या माध्यमातून नक्कीच परिवर्तन घडणार आहे ही सर्व आमच्या मतदारांची इच्छा आहे. साहेबांनी आणि ताईंनी त्यांना आशीर्वाद दिला तर नक्कीच साहेबांचा आशीर्वाद आहे ताईंचा आशीर्वाद आहे आणि नक्कीच दादा आमदार होणार आहेत. नवनाथ दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है. नवनाथ दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है.